नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय धक्कादायक असा निकाल आज प्राप्त झालेला आहे। सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते त्याचबरोबर त्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी करण्यासंदर्भाने हा निकाल आहे। चंदीगडच्या एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवरती हा निकाल देण्यात आलेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी आहे, सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पाहूया सविस्तर। सरकारच्या अंशकालीन म्हणजे पार्ट टाइम कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करण्याची मागणी करण्याचा हक्कच नाही, तसेच त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे वेतन मिळवण्याचाही हक्क नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। न्यायमूर्ती एम आर शहा आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिलाय। न्यायालयाने म्हटलं आहे की अंशकालीन कर्मचारी हे कोणत्याही मंजूर पदावर काम करीत नसतात, त्यामुळे त्यांना नोकरीत कायम करण्याची मागणी करण्याचा हक्क नाही। राज्य व केंद्र सरकारांनी स्थायीकरण धोरणानुसार जी स्थायी पदे निर्माण केली आहेत त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नोकरीत कायम केले जाऊ शकते। याच कारणामुळे अंशकालीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन धोरणानुसार कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे वेतनही मागता येणार नाही। मधील एका अंशकालीन सपाही कामगाराने केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे सेवेत कायम करण्यासाठी अर्ज केला होता। 19 नोव्हेंबर 1989 रोजी लवादाने या कर्मचाऱ्यास हंगामी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याचे आदेश दिले, त्यावर सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अपील केले। उच्च न्यायालयाने लवादाच्या आदेशात बदल करीत कायम करणे आणि सामावून घेणे याविषयीच्या संपूर्ण धोरणाची पुनर्रचना करण्याचे आदेश आता सरकारला दिले आहेत।